नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. यावर्षी मराठवाड्यात मुबलक पाऊस पडला, पाणी टंचाई नाहीशी झाली. परंतु कंधार तालुक्यातील टोकवाडी या गावात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 27 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बनवणे व इतर बाबीसाठी निधी खर्च करण्यात आला असून काम सध्या अर्धवटच आहे. पाणी पुरवठा सुरू असल्याचे कागदपूर्वी दाखवण्यात आले. जुन्या सरपंचांनी आणि पाणी पुरवठा समितीनी शिल्लक असलेला निधी गैरवहार केलेला आहे. एकूण 27 लाख रुपये मिळाले होते, त्यामध्ये 13 लाख खर्च झाले आणि 14 लाख रुपयाचा निधी कागदपत्री त्यांनी हडप केलेला आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकी पूर्वीचे सत्ताधारी हटले आणि आता नवीन सरपंच व नवीन पाणी पुरवठा समिती स्थापन करण्यात आली. अर्धवट राहिलेले काम पूर्ण होत नाही किंवा नवीन कामासाठी निधी मिळत नाही या पेचात नवीन पाणी पुरवठा समिती सापडली आहे. जवळच लिंबोटी धरण असून गावकऱ्यांना आता पाण्यासाठी हाल अपेक्षा सहन करावे लागत आहे. या पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिल्याने गावकऱ्यांनी अनेकदा जुन्या सरपंचाविरुद्ध आणि पाणी पुरवठा समितीविरुद्ध तक्रारी केलेल्या असून हडपलेला निधी शासन तो परत करण्यास तयार नाहीये. गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केलेल्या असून अद्यापपर्यंत याच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. आम्हाला सैकलीवर आहे पाणीचा पारापासून आणि आमच्या शेतामध्ये समुद्र खाली तळ समुद्र आहे. प्याला वाटेल ह्याच्या त्या पारापासून आणावं. घरपोच पाणी कुठं आहे? नळ जुनियात राहिली नाही कुठं. पाणी आणणं होईना झाले. आम्हाला नळ योजना बरोबर झाली नाही. पाईपलाईन तातरलेली आहे. नाही नाही नाही, ते बोगस आहे. आम्हाला पाईपलाईन चांगली नाही. आम्हाला पाण्याची गरज आहे. आम्हाला बेजारी भारी पाण्याची साहेब. तळ्यात पाणी आहे पण आम्हाला काय हो. मग आता तुम्ही पाणी कसं आणता? डोक्यावर आणता. डोक्यावर आणता? हां. काय करायचं याच्यामुळे? रोजच्या जीवनात खूप अडचण येत असेल. स्वयंपाक करणे, मुलांना जेवण वगैरे. हो ना, होते की शाळेला लेकराला जायला उशीर व्हायला. आम्हाला गुडघे दुखायला. हळूहळू हळूहळू पाणी आणताय. एकलं पोरग घरी राहतंय कवा राहीन. किती आहे सध्या शासनाचे? 25,74,000 रुपये येऊन सुद्धा गावामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. लोकांच्या डोसक्यावरल्या घागरी उतरा तयार नाही. समस्या पाणी मिळावे अशी लोकांची समस्या आहे. व्यवस्थित पाणी मिळणे याबाबत पाणी असून सुद्धा उपलब्ध नाही. राष्ट्रीय पेयजलांतर्गत 27 लाखाचा निधी आला होता. त्याच्यामध्ये खर्च झाला फक्त 13 लाख रुपये. पाईपलाईन रिपेअरिंग केली हे पूर्ण आमच्या तळ्यापासून खाली हिरीपासून टाकीपर्यंत काही पाईपलाईन दुरुस्ती केली. मध्ये हे पूर्ण क्षेत्र रचून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काय बी नाही पाण्याचं. सर, गेल्या पाच वर्षापासून महागलचा तर इतिहास भरपूरच आहे. म्हाताऱ्या माणसांना तुम्ही विचारलात, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तुम्ही त्यांच्या बातम्या घेतल्यात. गेल्या पाच वर्षापासून शासनानं निधी देऊनसुद्धा सगळं हे करून कामाला एवढं बोगस होऊन गेले आहे. टाकी तयार आहे, तुम्ही टाकी स्वतः बघितलीत आणि पाईपलाईन स्वतः मी तुम्हाला समक्ष दाखवलेलं आहे. तर पाणी कुठंच फिरलेलं नाही. लहान मुलं, म्हातारे माणसं आज अटकळून पडून बऱ्याच जणांचे गुडघे गेले, काही जणांचे डोके फुटले. काय झाले? सायकलीवर आता लहान लहान लेकरं, आता तुम्हाला तुमच्या निदर्शन, लहान लहान लेकरं वयाच्या 10 वर्षाच्या वयाच्या सायकलीवर पाणी आणतात. त्याला शाळेला जाणं, 10 इथून आंबुलग्याला आम्हाला 5वीला शाळेला जावं लागतं. तर त्यांना वेळोवेळी शाळा जाणं होत नाही. गाडीची सोय नाही, पाण्याची सोय नाही. ही असं आम्हाला गेल्या 5 वर्षापासून आम्ही खूप अडचणीत आहोत. तर मी अध्यक्ष यांना त्यांना सांगतो, पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष यांना त्यांना. आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, त्यांना सूचना तोंडीसुद्धा केल्या आणि लेखीसुद्धा सूचना केल्या. परंतु ते या तक्रारीकडं अजिबात गंभीरतेने बघण्याचा प्रयत्न करणार. तर आम्ही प्रयत्न करूत की ह्याच्यापेक्षा आमच्याकडून होईल तेवढा प्रयत्न करून पाणी पाजण्याचा प्रयत्न करूत. परंतु असंच जर झालं तर आम्हाला शासनाकडून दुसरी तर योजना भेटण्याची संधी नाही. कारण पूर्ण पैसे गेल्या सरपंचानं उचललेले आहेत. त्याच्यामुळं आता आम्हाला पुढं शासनालासुद्धा मागायला पैसे आम्हाला कसलाच हे नाही, संधी नाही, पर्याय नाही. कंधारहून पी चौधरीचा ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र. औसा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार फेरीच्या दौरान अशोकराव चव्हाण यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे.
सेनेशिवाय भारतीय जनता पार्टी आणि MIM या पक्षावर सुद्धा अशोकराव चव्हाण यांनी टीका केली. शिवसेनेची अवस्था फारच बिकट राज्यामध्ये, विचारतो कोण शिवसेनेला. शिवसेना भले इनके साथ में, भाजप के साथ में, पर शिवसेनेचा फायदा काय आहे? शिवसेने को कोई पूछने को तैयार नहीं है. उद्धव ठाकरे आज बोलते हैं हम और 50 दिन इंतजार करेंगे. अरे क्या 50 दिन के, 2 साल हो गए तुम्हारे, 2 साल तुम्हारे हो गए, अभी 50 दिन में क्या होने वाला, कुछ नहीं होने वाला. वहां सब खासदार मिलने को गए, शिवसेना के खासदार वहां पर प्रधानमंत्री को मिलने गए कि 500 रुपये 1000 रुपये की ऐसा क्यों तुमने किया. तो प्रधानमंत्री उनको बोले भाइयों आप जरा सोच के आए क्या, ऊपर बाला साहब का जवाब देना पड़ेगा. मतलब बाला साहब के पास भेजने की तैयारी अभी से उन्होंने शुरू की. चुनके दिए हुए सांसदों से भी किस तरीके से व्यवहार हो रहा है, काय चाललंय काय, म्हणजे तुम्हाला तुमचे मत सुद्धा मांडण्याकरता सत्ताधारी पक्षातल्या लोकांना सुद्धा आता संधी नाही. आमचं जाऊ द्या, आम्ही आमचं जे आहे तोपर्यंत आम्ही काय गावत नाही. और इसीलिए मैं कहता हूं MIM से सावधान रहो. MIM ये भाजपा ने खड़ी की हुई पार्टी है, ये मैं बताना चाहूंगा. नुकसान भाजपा MIM को वोट देना मतलब भाजपा को मदद करना है, समझ लीजिएगा. MIM को वोट देना मतलब बीजेपी को मदद करना, ये सीधा समीकरण है. और इनको इन्होंने साथ में रखकर ये फैसला किया है, तुम भी लड़ो हम भी लड़ते, कांग्रेस का नुकसान करो हमारा भी फायदा तुम्हारा भी फायदा है. ये सब तरीका ये शिवसेना भाजपा ने मिलके MIM को आपके सामने खड़ा किया है. खास करके मुस्लिम भाइयों को और नौजवान साथियों को मैं खास करके बताना चाहूंगा कि जज्बात में बताइए, जज्बात में बताइए. तुम्ही जज्बात मध्ये गेला तर तुमच्या सगळ्याचा परिणाम आपल्या मताचं विभाजन होईल. ओशाहून अजित पटेलचा ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. उदगीर येथे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या दौरान आज विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे उदगीर येथे एका प्रचार रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. आणि दुसरीकडे किल्ल्यावर हिरवा झेंडा फडकून हिंदू मुस्लिमांमध्ये गंधर्व बसवण्याचा प्रयत्न करतात. आता नसो आता अशा नटग्रस्त लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा सामाजिक संस्थेचे काय प्रतीक आहे. मी आता तिकडून आलो छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या तुम्ही जर तिथे गेला तर त्याला बसवलेले दगड सुद्धा नाही. जी दुरावस्था केली त्या थोर माणसाच्या अखंड समाजात वावरणाऱ्या माणसाला होत नाही. त्या माणसाचा भाजपचे पास्कल धानेरा नावाचे, त्यांनी चक्क राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धमकावून दारूची मागणी केली होती. ही काही गोष्ट कालही माझ्या कानावर आली होती. आणि अशा पद्धतीनं एवढी दंडमशाही चालू आहे, एवढी भाजप आणि सेनेच्या लोकांची दादागिरी चालू आहे. का मागे काही दिवसापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली, काही भाजपचे आमदार त्या ठिकाणी होते, काही मंत्र्यांनी सुद्धा पोलिसांवरती हात उचलले. आणि आज या ठिकाणी सेल्स टॅक्स विभागातल्या काही अधिकाऱ्यांवर या ठिकाणी एक पालघरचे आमदार या ठिकाणी खंडणी मागतायत आणि आता निवडणुका आहेत या ठिकाणी दारू आणून द्या अशी भाषा करतायत. तर या राज्यकर्त्याकडून राज्याची जनता काय अपेक्षा करणार आहे? खरंच यापूर्वी या पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे नतभ्रष्ट सत्ताधारी कधीच बघितले नव्हते जे आज या ठिकाणी पाहायला मिळतात. उदगीरहून अजित पटेलचा ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. आज नांदेड येथे शेतकरी संघटनेचे 13वे संयुक्त अधिवेशन संपन्न झाले. सुरुवातीला पाहुण्याच्या हस्ते शेतकरी संघटनेचे ध्वजारोहण करण्यात आले. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरकेगर यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी हजारो शेतकरी बांधव या संयुक्त अधिवेशनाला उपस्थित होते. आणि कार्यकर्ता भावांनो, शेतकरी भावांना आणि व्यापारी भावांना आता मी हा व्हिडिओ यासाठी दाखवला की 25 जिल्ह्याचा मी दौरा करून आलो आणि 25 जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मी सांगितलं
की नांदेडच्या अधिवेशनाला तुम्ही या, या अधिवेशनामध्ये आदरणीय शरद जोशी असल्याचा फील मी तुम्हाला देईन आणि तो फील मी देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या व्हिडिओमधून वेगवेगळ्या सत्रामध्ये मी करणार आहे. कारण शरद जोशीच्या विचाराचा एक कंस धरून या चळवळीला पुढे न्यायचं आहे. कारण विचार हा अजरामर असतो, व्यक्ती जरी या दुनियात नसला तर त्याचा विचार मात्र पुढे नेतो. म्हणून या चळवळीचा जो गाभा आहे तो आदरणीय साहेबांनी सांगितलेला आहे की त्यांच्या इच्छापद्धतीने व्यक्त करून दाखवलेल्या आहेत, त्या इच्छेनुसारच या अधिवेशनाची थीम देण्यात आलेली आहे. आपण त्या फोल्डरवर लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य कशात आहे, तर शेतकऱ्याचं स्वातंत्र्य त्याच्या कर्जमुक्तीमध्ये आहे. शेतकऱ्याचं स्वातंत्र्य कशात आहे, तर तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यात आहे. शेतकऱ्याचं स्वातंत्र्य कशात आहे, तर बाजारपेठेच्या स्वातंत्र्यात आहे. हे तीन थीम घेऊन हे तीन दिवस आपल्याला अभ्यास करायचा आहे. कर्जमुक्तीबद्दल भरपूर चर्चा होईल. तंत्रज्ञानाचं सेशन मी उद्या दुपारी घेईन, सकाळी खाजोळे सरांचं सेशन असेल, त्याच्यानंतर गोविंदभाऊंचं, वेगवेगळ्या विषयावर आम्ही हे सगळे सेशन ठेवलेले आहेत. यामध्ये सकाळी मला काही व्यापाऱ्यांचा फोन आला आणि म्हटलं की व्यापाराचं स्वातंत्र्य तुम्ही मांडत आहात, आमच्या व्यथा देखील मांडा. मी त्या व्यापारी मोठ्या व्यापाऱ्याला सांगितलं की आम्ही खरं तर तुमच्या बाजूनं काम करतोय, पण तुम्हाला वाटत नाही आम्ही तसं काम करतोय. कारण बाजार समितीच्या बाबतीमध्ये शेतकरी संघटनेचं म्हणणं असं आहे की ह्या बाजार समित्या या राजकारणी लोकांना पाण्याच्या व्यवस्था झालेल्या आहेत, त्या शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी नाही. आणि म्हणून यामध्ये जे काही टॅक्सेशन होत आहे, आता सोयाबीनचा प्रश्न चालू आहे, डायरेक्ट जरी आपण फॅक्टरीला जरी सोयाबीन पोहोचवलं तरी बाजार फीस वसूल केली जाते, या बाजार समितीमधून मुक्त करा असं मांडलं, पण भाजीपाला आणि फळं मुक्त झाली पण इतर माल मात्र मुक्त झालेली नाही. यासाठी शेतकरी संघटना तत्पर राहील आणि या सर्व शेतीमालाला या बाजारी आडखाट्यापासून दूर करेल, हे तुम्हाला अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला वचन देतो. तसंच टेक्नॉलॉजीचं स्वातंत्र्य यासाठी आम्ही लढत आहोत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये उद्या सविस्तर चर्चा होईलच. राजू अवसेकर सह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. सकाळी 7:30 दरम्यान ही स्कूल बस अकोली येथील विद्यार्थी घेऊन निरोडा या गावी जात होती. रस्त्यावरील पुलावर गजाळी उघडी असल्यामुळे चालत्या गाडीच्या टायरमध्ये ती घुसल्याने टायर फुटून बस समोरच्या झाडाला धडकली आणि बस पलटी झाली. या अपघातात ड्रायव्हरसह 4 विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यावर संग्रामपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयाची ही बस आहे. संग्रामपूरहून दयालसिंह चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.